एका गावात नथू नावाचा एक गवळी होता। नथूचं त्याच्या म्हशींवर खूप प्रेम होतं आणि म्हशींचं काढलेलं दूध तो गावोगावी फिरून विकायचा। गाववाले नथूवर खूप खुश असायचे कारण तो फार सरळ आणि निर्मळ मनाचा होता। बाकीच्या दूधवाल्यांप्रमाणे तो दुधात पाणी नव्हता मिसळत। हळूहळू नथूचे ग्राहक वाढायला लागले। एका दिवसाची गोष्ट आहे, नथू सगळं दूध विकून घरी परतत होता। नथू काका, दूध मिळेल का? नाही बाळा, दूध तर संपलं आहे। तेव्हा नथूच्या डोक्यात विचार आला, आता काय करायचं? आजकाल दूध पुरतच नाहीये सर्वांना, माझ्या ग्राहकांना रिकाम्या हाती जावं लागतं। ही अजिबात चांगली गोष्ट नाही। आपण एक काम करूया, उद्या एक नवी म्हैस विकत आणायची। आणि जसा नथूने विचार केला तो म्हैस विकत घ्यायला मंडईत पोहोचला। काय झालं नथू भाऊ, तुमची कुठली म्हैस आजारी पडली आहे का? आता 6 महिन्यांआधी तुम्ही म्हैस घेतली होती आणि आज तुम्ही पुन्हा इथे, काय झालं आहे म्हणायचंय? काय नाही भाऊ, समजा म्हशी चांगल्या आहेत पण आता दुधाचे ग्राहक वाढले आहेत, दूध पुरतच नाही आता, म्हणून म्हटलं की आणखी एक म्हैस वाढवूया। फारच उत्तम नथू भाऊ, बघा तुम्हासनी कुठली म्हैस पसंत पडते। नथू म्हशींना नीट निरखून बघू लागला आणि त्याने काळी जाडी म्हैस पसंत केली। ती काळीवाली म्हैस, तिचं नाव काय? लय बारीक नजर हाय तुमची, ती टुनटुन हाय, समत्या जास्त दूध तीच देते। नथू व्यापाऱ्याला पैसे देऊन म्हैस ताब्यात घेतो। नथूच्या घरच्या रस्त्यांमध्ये एक जंगल येत होत। नथू टुनटुनला सोबत घेऊन जंगलातून चालतच असतो तेव्हा, ए दूधवाल्या थांब। तुला कसं माहित की मी दूधवाला आहे? अरे मूर्खा, जर तू दूधवाला नसतास तर तू म्हशीचं काय लोणचं घालणारेस? असं कसं? म्या म्हैस विकणारा पण असू शकतो ना, कपड्यांवरून तर व्यापारी नाही वाटतेस। पण जो कुणी आहेस ही म्हैस मला देऊन टाक, नाहीतर तुझं डोकं फोडून टाकेन आणि लय हुशारी नाही करायची, समजला? नथू घाबरला, थोडासा विचार केला आणि मग, चल लवकर। ठीक आहे, ही घे। अरे मूर्खा, तू इतक्या सहज मला म्हैस देऊन टाकलीस, तू तर खूपच घाबरट आहेस। अरे भाऊ, डोसक फुटल्यानंतर दिली असती तर बिन डोक्याचा पण ठरलो असतो ना। आता पळ जा इथून। अरे भाऊ जरा ऐक की, म्या तुला माझी म्हैस देऊन टाकली पण जर आता म्या हात हलवत घरी गेलो ना तर माझ्या घरवालीला ते अजिबात नाही आवडणार। तू जर मला तुझी ही लाठी दिली तर मी आपण खुश आणि तू पण खुश। तो माणूस विचार करू लागला आणि मग म्हणाला, तू खरोखरच मूर्ख आहेस, ही घे। नथू लाठी झटक्यात हातात घेतो। आता माझी म्हैस मला दे माघारी, नाहीतर म्या तुझी चटणी बनवून टाकीन। त्या माणसाला त्याचा मूर्खपणा समजला आणि त्याने भीतीपोटी म्हैस परत केली। मग आता जेव्हा मी तुझी म्हैस परत केलीये तेव्हा तू माझी लाठी दे मला। कुठली लाठी, कसली लाठी? चल जा इथन, नाहीतर तुझं डोसक फोडून टाकीन। तो माणूस तिथून पळून जातो आणि ज्याची लाठी त्याचीच म्हैस।